बीडमध्ये शेतकरी कर्जमुक्तीसाठी महिलांनी मुंडन केलेलं आहे. कापलेले केस आता मुख्यमंत्र्यांना भेट दिले जाणार आहेत. महिला शिवसैनिकांनी हे मुंडन आंदोलन केलेलं आहे. तुमकू सुरक्षित राहावं म्हणून त्यांनी हे मुंडन केलं आहे. मुंडन करत सरकारचा निषेध त्यांनी व्यक्त केलेला आहे. बीडमध्ये ही घटना घडली आहे. आपण बघितलं परवा पुरुष शेतकऱ्यांनी मुंडन केलं होतं, परंतु आता महिलांनी मुंडन केलेलं आहे. महिला शिवसैनिकांनी मुंडन केलेलं आहे आणि कापलेले केस मुख्यमंत्र्यांना भेट दिले जाणार आहेत. मुंडन करून महिलांनी आपला रोष व्यक्त केला आहे, सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. बीडमध्ये शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेना महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. महिलांनी या ठिकाणी मुंडन करत आपला रोष व्यक्त केला आहे आणि हे कापलेले केस मुख्यमंत्र्यांना भेट दिले जाणार आहेत. महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मुंडनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठुला. मी शेतकरी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरतोय. अनेक लाठीचार्ज शेतकऱ्यावर होतोय. कुणी आंदोलन करतं, कुणी रस्ता रोको करतंय. आज महिला आघाडीला या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे की या ठिकाणी आज महाराष्ट्रातली पहिली केस आहे की शेतकऱ्यांच्या महिलांनी मुंडन या ठिकाणी केलं आहे. आणि ह्या मुख्यमंत्र्याला आता तरी जागा आली पाहिजे की आज शेतकऱ्यांच्या महिला रस्त्यावर उतरवून मुंडन करतायत. आणि उद्या महिलांचा मोठा सण आहे आणि सणाच्या आदल्या दिवशी मुंडन ते करतायत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी हे आमच्या शिवसेनेच्या अनिलदादा जगताप जिल्हा प्रमुख यांच्या वतीने आम्ही आज मुंडन केलेलं आहे. जे शेतकऱ्यांचे हाल आहेत, आज जो शेतकरी ज्या संकटात आहे, ज्या समस्यामध्ये आहे, वारंवार शेतकरी अन्याय होतो, हे सरकार अन्याय करतात. हा अन्याय रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळवण्यासाठी आम्ही जिल्हा प्रमुख अनिलदादा यांच्या नेतृत्वाखाली हे मुंडन आज महिला आघाडीच्या वतीने केलेलं आहे.